मागच्या भागात आपण पाहिलं की मराठी भाषेच्या जवळजवळ प्रत्येक शब्दामागे काहीतरी इतिहास आहे अर्थात तो सापडणं ही फार जिकरीची गोष्ट आहे तरी पण मराठी भाषा समृद्ध करायला जसं मी म्हटलं होतं की फक्त भाषा शास्त्रज्ञ साहित्यिक किंवा कवी हेच असतात असं नाही अगदी माणूस माणूससुद्धा बोलता बोलता मराठी भाषेत भर टाकू शकतो म्हणी आणि वाक्प्रचार तर फारच गमतीचे आहेत म्हणजे एखादी सून दिसायला फार गरीब आहे वरून परंतु सासूच्या दृष्टीनं ती बिरकी आहे आतून त्यावेळेस सासू इतरांना सांगताना सांगते एखादी जर तिला म्हटली सासूला की तुमची सूनबाई खूप गरीब आहे बोवा चांगली आहे तेव्हा सासू म्हणते अगं तुला काय माहीत आहे ती खाली मुंडी आणि पाताळ धुंडी आहे म्हणजे मुंडी खाली आहे परंतु पाताळात काय आहे हे पाहण्याची सुद्धा क्षमता तिच्यात आहे म्हणजे बेरकीपणा आहे मला वाटतं अशा म्हणी बोलता बोलता सहज तयार झाल्या असाव्यात आता अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर त्याचा इतिहास तर मोठा रंजक आहे की काना मागून आली आणि तिखट झाली ही म्हण आहे सर्रास ती वापरतात उदाहरणार्थ एखादी थोरली सून आहे चांगली आहे धाकटी आली नंतर घरामध्ये पण ती थोरलीपेक्षा शिरजोर आहे मग सासूनं काय म्हणायचं तिच्या बाबतीत काय सांगावं कानामागून आली आणि तिखट झाली आता हा शब्द नेमका काय हे कुठून निर्माण झालं तर असं सांगतात की ही खरी म्हण पानामागून आली आणि तिखट झाली अशी आहे म्हणजे मिरचीच्या बाबतीत ते बोललं जातं मिरचीचं रोप आधी लावतात त्याला आधी पानं फुटलेले असतात पानानंतर मिरची येते पण ती पानापेक्षा तिखट असते म्हणून जुने लोक असं म्हणायचे की मागून आली आणि तिखट झाली कुणीतरी पानाचा दुमडून कान केला आणि तेव्हापासून कानामागून आली आणि तिखट झाली म्हणजे शिरजोर झाली हे असा फार गमतीशीर इतिहास अनेक म्हणींच्या मागे आहे ग्रामीण भागातून तर या म्हणी खूप मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या आहेत की त्या गोठ्याला जो झोपा करतात काट्याचं दार असतं झाडाच्या जा फांद्या वगैरेपासून आणि ते उचलून असं मांडायचं म्हणजे जनावरं बाहेर जाऊ नये म्हणून त्याला झोपा मानतात पण मग बैल गेला आणि आता झोपा कशाला लावतात तर त्यातून बैल गेला आणि झोपा केला म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेली आणि आता काय करतात त्याचा काही उपयोग नाही या सगळ्या कृतीतून आणि ग्रामीण शहाणपणातून खूप म्हणे तयार झालेल्या आहेत आणि पुढं त्या मराठी भाषेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं रुजलेल्या आहेत तरी पण काही म्हणींचा वाक्प्रचारांचं विलंबन केलं जातो विपर्यास केला जातो खरा इतिहास बाजूला राहतो पण शाब्दिक कोटे किंवा विनोद म्हणून तुम्हाला आठवत असेल की पु ल देशपांडेंची जी कथा आहे की ते घराचा मालक त्यांना घर पाहायला बोलवतो आता आपल्यालाही तो अनुभव आहेच की एखादा घर बांधत असला आणि त्यांना आपल्याला घर पाहायला बोलवलं की तो काय काय दाखवेल त्याचा भरोसा नाही पुलांनी फार गमतीशीर वर्णन त्यात केलं आहे तर तो घराचा मालक त्यांना घर दाखवता दाखवता एक विट त्यांच्या हातामध्ये देतो की ही बाहेरून आणलेली विट आहे आणि दुसरी विट हातामध्ये देऊन ही घरी तयार केलेली विट आहे आणि मग त्या दोन्ही विटा घेऊन पुलं त्या घरमालकाच्या मागे घर पाहत फिरतात विटा हातामध्ये आणि तेव्हा पुलं असं सांगतात की तेव्हापासून वीट येणे म्हणजे काय हे मला समजलं फार सुंदर त्या वीट येण्याची त्यांनी फोड केलेली आहे ती खरी खोटी देऊ हो जाणे पण त्यात जे खूप मजेशीर जे शाब्दिक उडी मारलेली आहे ना ती फार छान आहे माझ्या प्रवास नावाच्या कथेमध्ये ज्यावेळेस सगळे प्रवाशी टीच्या दरवाज्याशी गोळा होतात जसे गुळाच्या ढेपेच्या छिद्राशी मुंगळे गोळा होत होतात तसे ते प्रवासी टीच्या दरवाजाशी गोळा होतात आणि मग तिथं झुंबड उडते वरून खाली उतरणारांची घाई खालून वर यष्टीमध्ये चालणारांची घाई कोणी मुसंडी मारते कुणी कोणाच्या बगलेतून आत शिरते आणि त्या नादामध्ये एक बाई राणा भीमदेवी थाटामध्ये वर चढल्या आणि वर चढल्याबरोबर त्यांनी मागे वळून आपल्या नवऱ्याला घेण्यासाठी हात असा पुढे केला तर त्यांच्या हाताला धरून दुसराच कुणीतरी वर चढला आणि तेव्हा मी असं लिहिलं होतं की तेव्हापासून हात दाखवून अवलक्षण हा वाक्प्रचार प्रचारात आलेला असावा अर्थात ही माझा आहे त्यामागचं कारण काही वेगळं असेल परंतु ह्याच्या गमती गमती आहेत वेगवेगळ्या सुंदोपसुंदी सुंद आणि उपसुंद नावाचे दोन भाऊ होते अतिशय प्रेमळ कधीच त्यांच्यात भांडणं होत नव्हते फार प्रेम पण एका सुंदर स्त्रीनं त्या दोघांमध्ये प्रवेश केला आणि दोघांचे भांडणं सुरू झाले मारामाऱ्या सुरू झाल्या सुंदोप सुंदोपसुंदी माजली म्हणजे आपण आपल्याच घरात नातलगामध्ये आपल्या आपल्या ज्यावेळेस भांडणं होतात त्यावेळेस आपण म्हणतो सुंदोपसुंदी सुरू झाली ते दोन सुंद आणि उपसुंद जे भाऊ आहेत त्यांच्यावरून ते पुढं या गोष्टी सगळ्या चालत आल्या म्हणून या ज्या सगळ्या गमती आहेत खरं म्हणजे विनोद असा आपण मागच्या वेळेस आत्रे पुलन जे विनोद करायचे ते पाहिले त्यांच्या आधी जाऊनसुद्धा कोलटकर गडकऱ्यांनी हा हे विनोद इतके समृद्ध केले आणि त्यातून मराठी भाषा इतकी समृद्ध केली गडकरी तर बोलता बोलता आत्रे सांगतात की मी माझ्या कवितेची वही घेऊन त्यांच्याकडे गेलो कविता संग्रहाचं नाव होतं फुलबाग त्या वहीचा पुठ्ठा निसटलेला होता बायंडिंग निसटलेली होती त्यावेळेस गडकरी पुन्हा वही देताना आत्रेंना असं म्हटले की फुलबाग चांगली आहे पण त्याला चांगलं कुंपण घालून घ्या चांगलं कंपाऊंड घालून घ्या म्हणजे ही बाइंडिंग निखळलेली आहे अगदी सहज प्रतिकातून विनोद निर्माण करण्याची कला गडकरींमध्ये होती एकदा एक ते असे रस्त्यानं चाललेले असताना समोरून एक साहित्यिक आले आता त्या साहित्यिकांचा या गडकरींवर राग होता काहीतरी त्यांच्या बाबतीत गडकरींनी लिहिलेलं होतं पण ते समोरून आल्याबरोबर गडकरींनी त्यांना नमस्कार घातला नमस्कार तर ते साहित्यिक असं म्हटले की मी मूर्खांशी बोलत नाही गडकरी लगेच म्हटले पण मी बोलतो ना अगदी साध्या शब्दामध्ये साध्या वाक्यातून असे हे गमतीशीर विनोद निर्माण व्हायचे त्यांचा भाऊ किंवा मित्र ते पुढं पुढं विनोदामध्ये हे पात्र बदलत जातात पण तो असा झोपलेला असताना त्याच्या उशी खाली विंचू निघाला त्यावेळेस तो घाबरला हा विंचू मला चावला असता तर तर गडकरी सहज म्हणाले की दगडाखाली दुसरं काय निघणार विंचूच निघणार ना तर या ज्या सगळ्या गमती गडकरींपासून मराठी भाषेमध्ये आहेत त्यानं मराठी भाषा समृद्ध झालेली आहे तर व्याकरणाच्या जा पलीकडे जाऊन काही प्रश्न आपल्याला पडतातच मग आपण बोलता बोलता म्हणतो चिकटवून का चिटकवून क कीट चिकटवून की चिटकवून प्रगट शब्द कधी वापरायचा प्रकट शब्द कधी वापरायचा नाही का किंवा उलथानं आमच्या ग्रामीण बाया म्हणतात उलथनं हे सोपे झालेले शब्द सोपे करून आणलेले शब्द बहुदा की बहुधा दोन्ही पण ते कधी वापरायचं हे असं खूप व्याकरणाच्या तळाशी जर गेलं तर या गमती पाहायला मिळतात आता तलाठी जर पुरुष असेल तर तलाठी तीच जर स्त्री असेल तालाथी तर तिला म्हणतात तलाठीन तलाठीन बाई आल्या नाही पण सरपंच पुरुष असेल तर सरपंच आणि स्त्री असेल तरी सरपंच मग सरपंचीन का नाही स्त्री असेल तर अजूनही ग्रामीण भागात सरपंचीन म्हणतात पण ते चुकीचं आहे ते सरपंच मग तलाठ्याचं तलाठीन होतं सरपंचाचं सरपंचीन का नाही होतं या व्याकरणाच्या गमती आहेत पण बोलीभाषा या व्याकरणाच्या पलीकडे गेलेली असते कारण भावना प्रकट करणं फार महत्वाचं असतं मग अला काना आ ला काना बा तर ऋषीतल्या रुला काना काय आता काही म्हणतील हे व्याकरणातच नाही रुला काना द्यायचाच दे कशाला देतच नाही पण व्यवहारी भाषेत जर पाहिलं तर ही शंका आहेच म्हणून व्याकरण महत्वाचं की भावना त्या शब्दामागची भावना महत्वाची तर लिहिताना बोलताना व्याकरण महत्वाचं असेलही परंतु व्यावहारी जगामध्ये व्याकरणाच्या जा पलीकडे जाऊन शब्दामागे जी भावना बोलून दाखवली जाते ती जास्त महत्वाची असते म्हणून ज्यावेळेस आपले गृहमंत्री कैलासवाशी आर आर पाटील हे जेम्स लेन नावाच्या त्या इंग्रजी लेखकांनी ज्यावेळेस आपल्या इतिहासाचा विपर्यास केला महापुरुषांचं विडंबन केलं त्यावेळेस मोठा गदारोळ महाराष्ट्रामध्ये उठला त्यावेळेस कैलासवाशी आर आर पाटील असं म्हटले होते की जेम्स लेनला लिहिण्याला मदत करणारे आणि जेम्स लेन यांना फरफटत आणू आपण महाराष्ट्रात त्यावेळेस मग एकदा संसदेमध्ये त्यांना विरोधकांनी विचारलं की तुम्ही म्हटले होते फरफटत आणू ते काय काय झालं काय त्याचं तर आर आर पाटील त्यावेळेस असं म्हटले की फरफटत आणू म्हणजे शब्दशा अर्थ घेऊ नका या मागची भावना महत्वाची आहे की त्यांना आपण आणूच अटक करू शिक्षा देऊच आणि ते त्यावेळेस म्हणाले की माझ्यावर कैलासवाशी बाळासाहेब ठाकरे आणि मुंडे साहेबांचा प्रभाव आहे बोलण्याच्या बाबतीमध्ये कारण मुंडेसाहेब एकदा म्हटले होते की दाऊदला बुसक्या बांधून आपण आणू तो असेल तिथून खणून आणू त्याला किंवा बाळासाहेब कैलासवाशी बाळासाहेब ठाकरे असं म्हटले होते की एन्ड्रॉन आपण समुद्रात बुडू ते उदाहरण कैलासवाशी आर आर पाटलांनी दिलं होतं की ते जसं बोलायचे की शब्दशा अर्थ घेऊ नका त्यामागची भावना महत्त्वाची आहे म्हणून मराठी भाषेमध्ये शब्दाच्या व्याकरणापेक्षा त्यामागची भावना जास्त महत्त्वाची आहे व्यवहारामध्ये जगताना परंतु तरी पण या मराठी भाषेच्या लकबी हे इतकं सगळं छान सौंदर्य असतानासुद्धा आपण वरवर फक्त मराठी बोलतो पण तिच्या पोटात गेलं तर ही अत्यंत सुंदर भाषा आहे एक मात्र खरं आहे की मराठी ही ज्यावेळेस पोटाची भाषा होईल त्यावेळेस सरकारला सक्ती करावी लागणार नाही माणसं आपोप शिकतील ती पोटाची भाषा झाली पाहिजे त्यानं पोट भरण्याचं साधन जर मराठी भाषा झाली कारण इंग्रजीला पोट भरण्याचं साधन मानतात नोकऱ्या लागतात अनेक स्पर्धा परीक्षा आहेत प्रशासनामधल्या अनेक गोष्टी आहेत आता त्या सगळ्याची सगळ्या सगले मराठीत करणंसुद्धा फार अवघड आहे म्हणजे काही काही इंग्रजी शब्दाचं मराठी प्रतिरूप इतकं अवघड असतं की तो इंग्रजी शब्द बारा म्हणून इंग्रजीनं मराठीत ती थी घुसखोरी केलेली आहे त्यात इंग्रजीची चूक नाही कारण त्याचा प्रतिशब्द जर खूप अवघडच असेल की जे आपण शासनाच्या जी आरमध्ये वाचतो की भल्यांना चार चारदा वाचून सुद्धा त्यातलं शब्दछल कळत नाही त्यातले वाक्य कळत नाही ते कोण लिहिणारे असतील ते खरोखर महान माणसं आहेत की इतकं अवघड आणि कळणारच नाही अशा भाषेत जी आर पाठवणं आणि मग पुन्हा त्याचं मार्गदर्शन मागवत राहणं या गप्ती सगळ्या चालू असतात कोर्टाची भाषा तशीच असेल किंवा साधी खरेदी विक्रीची भाषा तशी असेल हे सगळं मराठीचं सुलभीकरण जर त्यात आलं तर मला वाटतं सगळे मनापासून आणि सक्ती न करता मराठी बोलतील नाहीतर आम्हाला जोपर्यंत अवघडाचा हव्यास आहे की काहीतरी अवघड लिहिलं अवघड बोललं म्हणजे प्रकांड पांडित्य दाखवणं मराठी भाषा अवघडात लिहिली तर दर्जेदार वाटणं ह्या सगळ्या गोष्टी जर भाषेच्या बाबतीत आपण अहंगंड दाखवलं तर चुकीच्या आहेत म्हणून आमचा ग्रामीण माणूस बोलताना जितका सहज बोलतो संताप आल्यानंतर तो जितक्या सहजपणे बोलतो प्रेमानं जितक्या सहजपणे बोलतो तितकी मराठी भाषा जिकडं तिकडं सहजपणे वापरली पाहिजे आणि मराठी भाषा उत्तम बोलायची असेल त्यावर आपलं प्रभुत्व जर आपल्याला गाजवायचं असेल तर आपण खूप वाचणं गरजेचं आहे खूप ऐकणं गरजेचं आहे चांगल्या वक्त्याचंच ऐका असं काही नाही कुणाचंही ऐका कधी कधी काय ऐकू नये याच्यासाठी तरी ऐका पण ऐका पण काही माणसांची गंमत अशी होती की त्यांच्याकडं भाषेचा साठा कमी असतो आणि भावना तीव्र असतात कधी कधी भांडणात तुम्ही पाहता की एखाद्याला संताप आलं की तो डोळे वाटारल त्याचा चेहरा असा ताठर होतो पण शब्द सुचत नाही याचा अर्थ काय भावना तीव्र आहे पण शब्दच आठवेना काय शब्द याला वापरावा मग चेहरा वेडा वाकडा होतो याच्यासाठी शब्द फार महत्त्वाचे असतात की ते पटकन मदतीला धावून आले पाहिजेत त्यासाठी शब्दाची फौज जर आपल्यात हवी असेल तर आपण खूप वाचणं खूप ऐकणं हे फार गरजेचं आहे आणि मला वाटतं सध्याच्या युगात तुम्ही ते कराल याची मला खात्री आहे धन्यवाद